हॅलो फ्रेंड्स, युगा अँड स्मृतीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल साऊथ इंडियन डिश फुलवारा, ज्याला आपण मराठीत आंबट भात असं सुद्धा म्हणतो. तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेले चिंच, तांदूळ, लाल मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता, जिरं, मोहरी, धने आणि हळद आणि मीठ. तर सर्वप्रथम आपल्याला इथे ही जी चिंच आहे ती मी भिजवून ठेवलेली आहे. तुम्हाला जितकं आंबट लागेल त्यानुसार तुम्हाला तेवढी चिंच घ्यायची आहे. तर ही मला आपल्याला आता व्यवस्थित अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे आणि याचा गर काढायचा आहे. आणि याचा जिथपर्यंत चिंच भिजेल एवढंच मी पाणी टाकलं आहे, त्याच्यावर टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला शिजवायचा आहे हा गर काढल्यानंतर. तर मग तुम्हाला शिजवायला उशीर लागेल, त्याच्यामुळे थिकनेस यासाठी उशीर लागेल, त्यामुळे कमी पाणी घालायचं आहे आणि याचा असा व्यवस्थित तुम्हाला गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या चिंचेचा गर काढून रेडी आहे. याच्यात मी टाकते आहे थोडंसं धना पावडर, थोडंसं मीठ, किंचित हळद आणि हे मी मांडते गॅसवर शिजवायला. हे तुम्हाला आता छान असं घट्ट येईपर्यंत शिजवायचं आहे. पाहू शकता हे असं पातळ आहे. याची तुम्हाला याला थिकनेस येईपर्यंत, याची अशी कन्सिस्टन्सी जी आहे अशी छान थिकनेस आला पाहिजे याला, तोपर्यंत तुम्हाला हे शिजवायचं आहे. मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहे 2 ते 3 वेळा. माझे तांदूळ धुवून झालेले आहेत. तर बघा, नेहमी जसा तुम्ही भात मांडता त्याच्यापेक्षा पाणी कमीच घालायचं, कारण आपल्याला हा जो भात आहे अतिशय मोकळा हवा आहे. आपण एवढं सहसा पाणी घालतो तर मी त्यापेक्षा कमीच घालणार आहे. तुम्ही बघू शकता, बघा मी एवढंच पाणी घातलेलं आहे. आणि यात आपण घालतो आहे हळद, मीठ. मीठ व्यवस्थित भाताला लागेल, ज्याप्रमाणे तुम्ही खिचडीत घालता त्याप्रमाणे घाला. आणि तेल, एक चमच तेल टाकलं आहे मी. आणि याला आता झाकण लावायचं आणि हा एक शिट्टीमध्ये भात आपल्याला होऊन जाईल. पहा, मी कुकर लावलेला आहे. एका शिट्टीला जवळपास 10 मिनटं लागतील. त्याचप्रमाणे हे जे मी मांडलं होतं इकडे चिंचेचा गर, यालासुद्धा छान अशी उकळी येऊन राहिलेली आहे. तर जवळपास भात शिजायला आणि हा चिंचेचा गर शिजायला 10 ते 12 मिनटं सारखेच लागतील. त्यामुळे हे दोन्हीही तुम्ही छान असे शिजू द्यायचे आहेत 10 ते 12 मिनटानंतर. तुम्ही पाहू शकता एका शिट्टीनंतर हा भात असा छान मोकळा झालेला आहे. तर हा भात आता मी असा मोकळा करत करत एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. बघा, पूर्ण भात मी असा काढून घेणार आहे या पातेल्यामध्ये मोकळा करत करत. तुम्हाला असा गडा एकही ठेवायचा नाही आहे, प्रत्येक दाणा असा मोकळा झाला पाहिजे असा तुम्हाला हा भात काढायचा आहे. बघा, आपण हा चिंचेचा गर असा छान असा घट्ट आलेला आहे. हा आता मी या भातात असा कालवून घेणार आहे. बघा, गर छान कालवून घ्यायचा. तुम्ही जर साऊथ इंडियन भागात जर गेलात तर प्रसादाला वगैरे सहसा हा मिळतो. चवीला सुद्धा एकदम अफलातून असा लागतो हा भात. तुम्ही पाहू शकता
माझी ही चिरचेचा गर छान असा मिसळलेला आहे। आता आपण फोडणी तयार करूया। बघा, मी फोडणीसाठी पॅन मांडला आहे आणि याच्यात तेल घालते। जवळपास तेल तुम्हाला 3 ते 4 चमचे लागतील, 3 चमचे होऊन जाईल। छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि मी यात घालते आहे मोहरी, जीरं, धने, त्यानंतर शेंगदाणे, लाल मिरची। आपण याच्यात तिखट घालणार नाही आहोत आणि माझा भात सुद्धा थोडा जास्तच आहे। मी 2 ग्लास तांदूळ मांडले होते, त्यामुळे ही लाल मिरची अशी छान कडक येईपर्यंत होऊ द्यायची आहे। आपली मिरची अशी छान कडक आली आहे। मी डाळ कमी करते आणि हे जे साहित्य आहे मी असं शेंगदाणे मिरची या भातात घालून राहिले। आता बघा, मी पुन्हा हाच पॅन मांडते आहे आणि यात लसणाची पेस्ट, फक्त लसणाची पेस्ट आहे, थोडा अर्धा वाटणी खेचून घेतला आहे आणि कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे। असं छान असा कढीपत्ता आणि लसणाच्या पेस्टचा फ्लेवर आपल्या भातात मग उतरेल। चटणी घालते थोडीशी हळद, बिलकुल अगदी किंचित थोडीशी, आणि किंचित असं मीठ। बघा, मीठ आपण चिंचेच्या गरात आणि भातात लागेल तेवढं ऑलरेडी घातलेलं होतं, म्हणून आपल्याला मीठ वगैरे असं वरून काहीच घालायचं नाही आहे। हे झालेलं आहे आणि हे आता आपल्याला कालवायचं आहे भातामध्ये। सगळं साहित्य घातल्यानंतर भात असा छान मोकळा कालवून घ्यायचा आहे। असा कलर बघू शकता कसा छान भाताचा कलर असा तांबूस आला आहे। हा 2 ते 3 दिवस सुद्धा प्रवासात वगैरे अत्यंत मस्त राहतो। आणि बघा, सांबार वगैरे तुम्ही जर नेमकं तेव्हाच खायचं असेल तर सांबार वगैरे घालू शकता, परंतु तुम्हाला जर 2 ते 3 दिवस हा जर भात ठेवायचा असेल तर मग सांबार वगैरे घातला तर त्याला थोडा चिकटपणा येण्याची शक्यता असते, त्यामुळे नाही घालायचा। आणि लगेच जर खायचं असेल तर तुम्ही घालू शकता।
बघा ही मिरची सुद्धा 2 ते 3 दिवस छान अशी कडक राहणार, कारण आपण भात असा छान मोकळा शिजवला होता त्यामुळे कडक राहणार. हा झाला आपला आंबट भात किंवा फुलवरा तयार. बघा प्रत्येक पदार्थासोबत तोंडी लावायला काही ना काही हवं असते, परंतु याच्यात असा आंबट तिखट सगळा फ्लेवर मस्तपैकी उतरलेला आहे, त्यामुळे आपल्याला मिरचीसुद्धा अशी एकदम मस्त पहा क्रिस्पी आहे, त्यामुळे काहीच तोंडी लावायची गरज नाही आहे, नुसता भातसुद्धा आपण हा मस्त अफलातून लागतो. धन्यवाद. जर तुम्हाला आमचं रेसिपीज आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.